नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे. आणि आज आपण व्हिडिओ खास तर ह्याच्यासाठी बनवणार आहे की आज आपली जी आमची म्हस आहे ती वेलेली आहे आणि तिला चीक आम्ही बनवणार आहे. तर कशा प्रकारे चीक आम्ही बनवतो ती एक तुम्हाला रेसिपी म्हणून सांगणार आहे, किंवा मग चीक खायला मिळत नाही वर्ष वर्ष लोकांना. टका इकडे चिकाची वाफ बसली. तर ती आज मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. तर एवढ्या भाकरी झाल्या की आपण चिकच बनवणार आहे. तुम्ही काय करताय आमच्या घर? आम्ही तुमची देखरेख करतो. कशा काय भाकरी करतात ती? तर आज चिक बनवणार आहे. तर तुमच्या तिकडं तुमच्या सगळ्यांनी कमेंट करा. जे लोक जिथून जिथून माझी व्हिडिओ बघत असतील त्यांना सगळ्यांनी कमेंट करा. तुमच्या इकडं म्हशीच्या चिकाला काय बोलतात, काय काय वेगवेगळं नाव असतात, तर तुमच्या तिकडे काय बोलतात ते नक्की मला सांगा कमेंट करून. चला आता आपण भाकरी टाकून झाल्या की मग चिक बनवायला घेणार आहे. चला आता आपण करूया भाकरी. तर मम्मीने टाकलेली आहे भाजीवरती अंड्याची आणि मी करत आहे भाकरी. तर मम्मीला म्हटलं दे तू भाजवरती, मी खालून भाकरी तुला टाकून देते बसून. बघा तुम्ही बघू शकता, मी पण मला पण भाकरी खूप छान येतात करायला, म्हणजे पूर्ण स्वयंपाकच मला खूप छान येतो. आणि आज माझी भाकरी कशी झाली आहे ती मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगायची की माझ्या भाकरी कशा येतात आणि चांगल्या येतात का. आणि खूप मोठ्या म्हणजे करत नाही मी भाकरी, आमच्या मम्मीच्या खूप मोठ्या असतात. तर चला आता आपण घेऊया गूळ खिसायला. तर मम्मी इथे खिसते गूळ आणि हे आपण घेतलेलं आहे दूध. तर दूध आहे 2 लिटरच्या आसपास आहे, 1.5-2 लिटरच्या आसपास. तर चला चला आता बघा चाललंय आमचं काय गूळ खिसायला चाललंय मम्मीचं. गूळ खिसते खसा खसा ती गूळ खा खिसत माहितीये का, म्हणजे खिसलं खाय म्हणजे असं चाकून किंवा आपण तुकडे केलं तर मग ते लवकर विघरत नाही. म्हणजे मग थोडस खिसून घ्यायचं किंवा मग खिसून लय उशीर लागतो. तुकडा जे का नाही ही तुकडा लवकर विघरत नाही. म्हणून आम्ही खिसून घेतो. तुम्ही कशा घेता ते मला कमेंट करून नक्की सांगा. खिसून घेता किंवा मग असं म्हणजे टेचून घेता की कसं, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही टाकता गूळ त्यामध्ये, तर ते मला तुम्ही नक्की सांगा कमेंट करून. आता हे आपण दूध घेतलेले तुम्हाला मी दाखवलं, आता हे आपण दूध घेतलेले आणि ह्याच्यात अजून आपल्याला चीक टाकायचं आहे. तर हे आहे दूध. मम्मी घेते गूळ खिसते. अजून इलायची आपण बारीक करणार आहे, अजून केली नाहीये. इलायची मी जास्त टाकत नाही म्हणजे कारण इलायची सेम जास्त आवडत नाही, मम्मीला पण आवडत नाही आणि पप्पांना पण आवडत नाही. त्याच्यामुळे आम्ही इलायची थोडी म्हणजे एकदम नॉर्मल टाकतो. तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता किंवा टाकू शकता. तर मी आजचा ब्लॉग माझा सगळ्यांसाठी ह्याच्यासाठी बनवलाय की एक चीक जो असतो तो आपल्याला वर्षातून एकदाच खायला भेटतो, सारखा सारखा खायला भेटत नाही. त्याच्यामुळं चिकाचा एक रेसिपी म्हणून पण समजा आणि एक असंच एक चांगलं म्हणजे काय म्हणतात ना त्याला मनोरंजन केलं आपलं. हां, मनोरंजनासाठी पण समजू शकता किंवा रेसिपी समजू शकता किंवा चीक जास्त दिवसातूनच खायला भेटतो सारखा सारखा भेटत नाही म्हणून पण समजू शकता. तर अशासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. आणि अजून आता चाललंय आमचं बघा, आता गूळ विघरवायचा आहे. गूळ विघरवल्यानंतर पुढचा व्हिडिओ दाखवते तुम्हाला. चला आता आपण गूळ विघरवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण करणार आहे इलायची बारीक. तर पहिल्यांदा आपण गूळ घेऊया दुधामध्ये विघरवायला आणि नंतर मग इलायची टाकूया. चला तर आपण स्टार्ट करूया. गूळ विघरवणार आहे मी, हातानंच विघरवते गूळ. बघू शकता तुम्ही, माझ्याकडे दिन मी टाकते जास्त दात भर किती. 1 किलो गूळ घेतला एवढ्या पातळीला दुधाला, म्हणजे बघू आता किती अंदाजाने किती लागतोय. अंदाजाने टाकू शकता. आता दूध आहे किती, दूध किती असेल मम्मी? 2 लिटर दूध आहे. चला म्हणजे 1 लिटरला 1/2 किलो गूळ लागतोय सहज अंदाजा. 1 लिटरला 1/2 किलो गूळ धरून चाला. मग तुम्हाला किती गोड पाहिजे, काय काय लोक गोड चीक खात नाहीत, काय काय ना गोड आवडतो. मला तर गोडच आवडतो जास्त आणि हे खायला पण भारी लागतो. म्हशीचा चीक 3 पावशी टाकायचा. 3 पावशे म्हणजे 1/2 किलो. 3 पावशे 1/2 किलो ना. 3 पावशे म्हणजे 1/2 किलो. जुनी भाषा 3 पावशे. आता 8 पाव असं पावशे
औषध माहिती मला. आता नवीन भाषेत निघाली बघा ही. आता एवढं तर राहिलं तच कडक आहे तरी निघाला. आता वेगळ्या लागला कडच एक पडते तिकडं. जीसी अजून चीक टाकायचं ह्याच्यात. रात्री आपण चीक केला पण सकाळी. आता म्हटलं सकाळी रात्री चीक शिजेपर्यंत मी तर झोपूनच गेले. आणि सकाळी म्हटलं आता त्याचा व्हिडिओ शूटिंग करावं की कसा झाला चीक. तर ही सगळी छोट छोटं दिसते ती विलायची आहे. आणि मी उठायच्या अगोदर पप्पा गेले पण कामावरती, कारण आज मला सुट्टी आहे. आणि तोपर्यंत मग त्यांना अर्धा खाल्ला आणि गेले. तर बघा चीक खूप मस्त झाला. हे आहे ते गुळाचं पाणी आणि हे पाणी पण खूप भारी लागतं चिकातलं. तर आता मी पण घेणार आहे खायला. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही चीक बनवला. आम्ही म्हणजे चीक खायला भेटत नाही म्हणून एक चिकाची रेसिपी. तुम्ही पण कधीतरी केला तर गुळाचाच करत जावा. साखरापेक्षा गुळाचा चीक खूप भारी लागतो. तर चला बाय बाय. चला आता खाऊया चीक. बाय बाय मित्र आणि मैत्रिणींनो.